नमस्कार, मी आज आपल्याला ग्रीनीशोरा कंपोस्ट बीन जे कंपोस्टिंग बनवण्यासाठी आम्ही ग्रीनीशोराच्या माध्यमातून जे किट बनवलं आहे त्याची असेंब्ली कशी करायची याची माहिती देणार आहे। ज्यावेळेस आम्ही कुरिअर किंवा इतर माध्यमातून तुम्हाला डिलिव्हरी देतो त्यावेळेस ते असेंबल करून देत नाही, तर त्याच्यासाठी जे साहित्य सगळं लागतं ते साहित्य आम्ही तुम्हाला एका पॅकेटमध्ये पॅक करून देतो। आणि त्यासाठी असेंब्ली कशी करायची ही अतिशय एक सोपी गोष्ट आहे, त्याचे इन्स्ट्रक्शन्स मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो। तर आता तुम्हाला ज्यावेळेस किट डिलिव्हरी थ्रू येतं तर तुम्हाला त्यामध्ये एक ही बकेट येते, ग्रीनीशोरा कंपोस्ट बीन। या बकेटला इकडे एरिएशनसाठी जागा असते, तिची माहिती आम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत देणारच की हिचं स्ट्रक्चर असं काय, हिला एरिएशनला जागा आहे इकडे, प्लस हिला इकडे एक मोठं होल आहे इथे तुम्ही पाहू शकता, हे जे आपण त्याला एक टॅप फिट करणार आहे। प्लस तुम्हाला या किटमध्ये हा असा एक पाईप येतो की ज्याला एरिएशनसाठी होल्स केलेले, त्यानंतर अशा दोन कॅप असतात, ही एंड कॅप असते, हे एक बुश असतं। हा एक टॅप असतो, या टॅपला एक मागे नट असतो आणि दोन वायसर असतात इथे, ते मी पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोच की कशा प्रकारे वायसर्स तिथे असतात। हे असे इथे दोन वायसर असतात रबरचे, त्यानंतर हे तीन बोल्ट आणि सहा नट असतात इथे असे। तर हे आम्ही तुम्हाला असे दिलेले असतात, याला एकाला दोन लावून दिलेले असतात, ते कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवतो। आणि याचा महत्त्वाचा पार्ट हा एक फिल्टर आहे, आणि या फिल्टरला इकडे होल्स केलेले आहेत वेगवेगळे, तीन होल मोठ्या साईजचे आणि बाकीचे सहा होल्स लहान साईजचे आणि एक होल मोठ्या साईजचे, त्या खूप मोठ्या साईजचे होल आहेत ते। तर त्याचा कसा वापर करायचा मी ते सांगतो, अगोदर आपण या बकेटला टॅप फिट करून घेऊया। तर आता हा जो टॅप आहे त्याला हा जो मागे नट आहे तो हा पहिला काढून घ्यायचा, नंतर याला दोन वायसर आहे त्यातलं एक वायसर काढून घ्यायचा, हा असा वायसर काढला, त्यानंतर हा नळ इकडे फिट करायचा याला आतमधल्या साईडने, इथे वायसर लावायचं, इथे वायसर लावला, त्यानंतर हा जो नट आहे तो याला नळीकडच्या बाहेरच्या साईडने सरळ पकडायचा आणि आतमधून जो नट आहे तो फिट करत जायचा, व्यवस्थितरित्या त्याला पॅक करून घ्यायचं, जास्त पण खूप टाईट नका करू, म्हणजे की तुटेल इथपर्यंत त्याला पॅक नाही करायचं, थोडंसं व्यवस्थितरित्या टाईट करायचं, सरळ पोझिशन याची राहिली पाहिजे, ते थोडंसं सरळ करू शकतं। हा आपला टॅप झाला, ओके। त्यानंतर हा जो फिल्टर दिलेला आहे डिशसारखा दिसणारा, तर त्याला काय करायचं, हे जे आपण तीन नट आणि सहा नट आणि तीन बोल्ट दिलेले आहेत, तर ते एक एक घ्यायचं, वरच्या साईडचा नट काढायचा, ही जी खालची बाजू आहे ही फिल्टरची वरची बाजू आणि ही खालची बाजू या डिशची, तर खालच्या साईडने मोठ्या होलमध्ये हा इन्सर्ट करायचा आणि वरतून याला हा नट लावायचा। आता तो कसा लावायचा की एकदम इकडे प्लेन झालं पाहिजे, जास्त असं वरती नाही आलं पाहिजे, खालचा नट फिट करायचा त्याला। ज्या पोझिशनला जेवढं हे वर आलेलं आहे तेवढं दुसराही तसाच वरती ठेवायचा, प्लेन केलं तरी चालेल दोन्ही। ओके, हा इथपर्यंत झाला की हा खालून दुसरा फिट करायचा,
तीसरा ओके हे तीन झाले फिट झाले ते तीन. आता यामध्ये हा पाईप इन्सर्ट करायचा फिल्टरच्या म्हणजे डिशच्या वरच्या साईडला. ही जी एंड कॅप आहे ती एंड कॅप वरच्या साईडला लावायची आणि मागच्या साईडला हे जे बुश आहे हे बुशची मोठी बाजू अशी करून हे लावायची. हे असं वरती येतं हे खाली जातं. थोडंसं असं पॅक करायचं तर हा असा तयार झाला. याला या बकेट मध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचं. आता ही आपली असेंब्ली पूर्ण झालेली आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याला वरतून झाकण सुद्धा असेल ते झाकण तुम्हाला डिलिव्हरी बरोबर मिळालेलं असतं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये कंपोस्टिंग कसं करायचं यावरती माहिती देऊ. ओके धन्यवाद. मी गणेश बोरा ग्रीनिशोरा सोल्यूशन्स. कंपोस्ट बिनच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या या संपर्क क्रमांकावरती 8605014087 किंवा www.grinishora.com या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. खाली यूट्यूबच्या कमेंटमध्येही आम्ही ही माहिती दिलेली आहे. कंपोस्टिंग करताना तुम्हाला कोणती अडचण असेल घरगुती कंपोस्टिंग असेल किंवा सोसायटीचं कंपोस्टिंग असेल किंवा पर्यावरणासंबंधित इतर कोणत्याही गोष्टींसाठी मदत तुम्हाला काही लागत असेल नवनवीन उपक्रम करायला तुम्ही आमच्याशी या दिलेल्या नंबरवर आणि वेबसाईटवर कधीही संपर्क करू शकता आणि आपल्या कचऱ्यातून एक सुंदरचं गार्डन कचऱ्याचं खत बनवून तुम्ही तयार करू शकता. यासाठी नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करत राहू. धन्यवाद.